दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. इंदापूर शहरातील खुळे चौकामध्ये असणाऱ्या ज्योती स्टील सेंटर या दुकानासमोर दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये इंदापूर शहरातील तौफिक हारून सय्यद या 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय, तर सज्जाद युनुस शेख वय 25 वर्ष राहणार कसबा पेठ इंदापूर गंभीर जखमी झाला. समोरून धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोघा युवकांना देखील गंभीर इजा झाली असून जखमींना उपचारार्थ अकलूजच्या खासगी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलंय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तौफिक हारून सय्यद आणि त्याचा मित्र सज्जाद युनुस शेख हे दोघे आपल्या दुचाकीवरून खुळे चौकाच्या दिशेने डाव्या बाजूने चालले होते. दरम्यान ज्योती स्टील सेंटर समोर आले असता विरुद्ध दिशेने आलेला YMH42BG0358 या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार YMH R1 गाडीवरील दोघे युवक अकलूजच्या दिशेने निघालेल्या डस्टर या चारचाकीला अतिशय वेगाने ओव्हरटेक करत होते. ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांनी दुचाकीच्या दिशेने आत डाव्या बाजूने निघालेल्या तौफिक सय्यद यांच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली. रक्तबंबाळ अवस्थेत तौफिकला अकलूजच्या इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचे दर्शनी भाग आणि इंजिन अक्षरशः उद्ध्वस्त झाले. धडकेनंतर वेगात असलेली R1 दुचाकी धडकेनंतरही जवळपास 50 मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. या अपघातामध्ये मयत झालेला तौफिक हा ड्रायव्हिंग करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो अतिशय गरीब कुटुंबातील असून अतिशय शांत आणि मनमिळावू स्वभावासाठी तो ओळखला जात होता. धडक देणारे दोघे युवकांचा पत्ता समजू शकला नाही. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी काकासाहेब मांढरे, इंदापूर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.